म्हणजे उद्या आपल्याकडे जो एक स्पेशल प्रोग्राम आहे ना, तो म्हणजे नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद. आज पुन्हा एकदा भेटतो एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो, आज आपण आलो आहोत म्हणजे उद्या आपल्याकडे जो एक स्पेशल प्रोग्राम आहे ना, तो म्हणजे आपल्या घराची एक ओपनिंग आहे, इनॉग्रेशन सेरेमनी आहे घराची, नवीन घराची. तर त्यासाठी आज आहे ना आपण एक निमंत्रण द्यायला म्हणू शकतो आलो आहोत तिकडे. आणि आज रात्रीपासून म्हणजे उद्या आहे ना आपण जो प्रोग्राम करणार आहोत, तर त्यासाठी आपल्याला आज रात्री थोडीफार तयारी करायची आहे. तर ते सुद्धा तुम्हाला मी दाखवेन. आणि आता आपल्याला ॲक्च्युली म्हणजे प्रत्येक घरी जाऊन, म्हणजे इथे कोकणामध्ये कसं आहे ना की तुमच्याकडे जर एखादा फंक्शन वगैरे असेल, तर आपण मित्रांनो एक म्हणजे आपल्या आजूबाजूची जी काही एक माणसं आहेत ना, आपले शेजारी वगैरे आहेत, तर आपण त्यांना घरी आपल्या बोलवतो. आणि उद्या जो प्रोग्राम आहे, तर त्यासाठी मी आता जातो आहे म्हणजे प्रत्येकाला सांगण्यासाठी की उद्या प्रोग्रामला या, म्हणजे ओपनिंग सेरेमनीला या. तर तुम्हाला सुद्धा सांगेन मित्रांनो की तुम्ही सुद्धा नक्की या. आता मी जाईन वरती आणि बघूया आपण कशाप्रकारे उद्यापर्यंत, म्हणजे आज रात्रीपासून ते उद्यापर्यंत हा जो दिवस आपला जाईल ना, ते बघूया. आता आपण वरती जाऊया आणि चालू करूया निमंत्रण द्यायला. लास्ट फ्लोअरला 404 मध्ये बोलून झालं. तर उद्या संध्याकाळी या, सकाळी वाटू शकते जेवण घरगुती आहे, पण संध्याकाळी सर्वांनी नाश्त्याला या. हां हां, उद्या संध्याकाळी ठीक आहे. चालेल, ओके. 404 मध्ये आम्ही राहायला आलो आहे. तर उद्या आपली संध्याकाळी, म्हणजे सकाळी वाटू शकते जेवण घरगुती आहे, तर नाही नाही मी जातोय. तर संध्याकाळी या ना, 10 वाजता सर्वांनी या नाश्त्याला. हा उद्या संध्याकाळी 10 वाजता. आमंत्रण की निमंत्रण म्हणजे जे काही आहे तुम्ही सांगा. परफेक्ट. आपण जो असं एखाद्याला आपल्या घरी बोलवतो ना कुठल्या प्रोग्रामला, तर त्याला नक्की काय म्हणतात, म्हणजे आमंत्रण निमंत्रण दोन्ही दोघांचा अर्थ एकच आहे, सांगा मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही. तर सर्वांना मित्रांनो सांगून झालं आणि बघितलात की ज्या प्रकारे मित्रांनो एक सर्वांबरोबर बोलणं वगैरे झालं ना सोसायटीमध्ये जेवढे लोक आहेत, तर हे पहिल्यांदा अशा प्रकारे बोलणं झालं कोणाबरोबर इंटरॅक्शन. तर मित्रांनो तुम्हीसुद्धा, म्हणजे आपला ॲक्च्युली हा व्हिडिओ थोडा लेट जाईल, पण उद्या नक्की तुम्हीसुद्धा ओपनिंग सेरेमनीला या. आणि उद्या दिवसभर मित्रांनो बरीच धावपळ होणार आहे, म्हणजे ॲक्च्युली आपल्याला आहे ना जायचं आहे सकाळी सामान आणायला. तर तुम्हाला ते मी याच व्हिडिओमध्ये दाखवेन, म्हणजे सकाळी मुंबईवरून आपलं जे काही सामान आहे ना, चेअर झालं किंवा ट्रॉली, ते येणार आहे मुंबईवरून. तर ते आपल्याला कलेक्ट करायला जायचं आहे. आणि आता पुन्हा मी जेवण वगैरे करून, म्हणजे बाजूला मामाचं घर आहे, तर आता जेवण वगैरे करून पुन्हा आता मी ह्या रूमवरती आलो आहे. कारण वरती आहे ना थोडीफार तयारी करायची, म्हणजे साफसफाई करायची आहे. आणि उद्या सकाळी प्रोग्राम आहे, मग आता आपण सगळं रेडी करून ठेवू. तर तुम्हालासुद्धा आहे ना आता मी वरती घेऊन जाईन, आपण बघू म्हणजे तयारी वगैरे करून. थोडंफार लेट होईल, आत्ताच मित्रांनो 11 वाजले आहेत आणि साफसफाई करायला अजून वेळ जाईल. पुन्हा सकाळी 4:30 उठायचं आहे आणि बऱ्याच गोष्टी मित्रांनो आहेत. सकाळी रांगोळीसुद्धा काढायची आहे. तर बघू या व्हिडिओमध्ये जेवढं कवर करता येईल ना तेवढं मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन. तर आता विजय बघत असाल मित्रांनो, माझ्या मागे ही जी बॅग आहे ना, सामानांची बॅग आहे, जी आपण मार्केटमध्ये गेलो होतो चिपळूणला. तर ही जी बॅग आपण घेऊन आता वरती जाऊ.
मामाच्या घरी आणि उद्या सकाळी पुन्हा आपण येऊ. आपल्याला सकाळी ॲक्च्युली आहे ना मुंबईतून थोडंफार सामान येणार आहे, म्हणजे चेअर किंवा ट्रॉली वगैरे, तर ते आपल्याला कॅरी करायचं आहे. जवळपास 4:30 आसपास ती गाडी येईल किंवा 5 दरम्यान, तर सकाळी लवकर उठावं लागणार आहे. थोडीफार मित्रांनो बरीच घाई झाली, म्हणजे आज पूर्ण दिवसभर आहे ना आपण सामान आणायला बाहेर गेलेलो आणि आता रात्री म्हणजे संध्याकाळी थोडीफार तयारी केली, तर आता आपण घरी जाऊया. आणि डायरेक्ट उद्घाटन जे आहे ना म्हणजे नवीन घराची सेरेमनी, ती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू मित्रांनो. तर तोपर्यंत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. मी थोडं कमी आवाजात बोलतो आहे कारण सगळे झोपलेत आणि म्हणजे आपण खाली आहोत, पण तरीसुद्धा गावच्या ठिकाणी मित्रांनो सगळे लवकर झोपतात आणि एवढा आवाज तरी मित्रांनो हा जो आहे ना म्हणजे फर्स्ट फ्लोअरपर्यंत आवाज पोहोचत असेल एकदम इझिली. आता आपण डायरेक्ट उद्या सकाळी भेटू. सकाळी आपल्याला रांगोळी वगैरे आहे ना ती काढायची आहे आणि अजून थोडीफार तयारी करायची, फुगे वगैरे फुगवायचे, बऱ्याच गोष्टी आहेत. तर आपण डायरेक्ट सकाळी भेटू. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.